राज्य सरकारनं मका पिकाला आधारभूत दर जाहीर केला आहे, मात्र नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरू झालं नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात मका विकण्याची वेळ आली आहे. मक्याचं पीक घेऊन शेतकऱ्यांवर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. त्याचं कारण म्हणजे सध्या मनमाडच्या मार्केटमध्ये मक्याला रास्त दर मिळणं कठीण झालंय. खरं तर राज्य सरकारकडून हमी दर खरेदी केंद्राची सतत जाहिरातबाजी केली जाते. राज्य सरकारनं मक्याला प्रति क्विंटल 1425 रुपये दर जाहीर केलाय. मात्र सरकारनं दर जाहीर करून एक महिना उलटून गेला तरी मनमाडच्या बाजार समितीत सरकारी मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळं नाईलाजानं व्यापाऱ्यांना मका विकण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही. व्यापारी अवघ्या 1100 रुपये दरानं मका खरेदी करतायत, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 300 ते 400 रुपयांचा नाहक भुर्दंड सोसावा लागतोय. शासनाच्या आधारभूत किंमत जी दिलेली 1425 रुपये, तर ती तर मनमाड मार्केटमध्ये 1400 बाजार काही भेटत नाही. सर्वसाधारण शेतकऱ्यांना 1000 ते 1100 ते 1500 बाजार मिळतो, त्यामुळं 300 रुपयानं जवळजवळ कमी बाजार मिळतो शेतकऱ्यांना. शासनाची किंमत ठरवून दिली 1425, काय भेटतच नाही किंमत. नाशिक जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी कांदा पिकाप्रमाणे मका पिकाची लागवड करतात. कमी कालावधीत चांगलं उत्पादन देणारं पीक म्हणून मका पिकाकडे बघितलं जातं. त्यामुळेच यंदा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली आहे. मात्र सरकारी हमी भाव खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. सरकारने जे रेट बांधले तिथपर्यंत गेली पाहिजे, तिथपर्यंत एक बी ट्रॅक्टर जात नाही. काय नुकसान होतं त्याच्यामुळं? त्याच्यात सरकार तोटा होतो, त्याचा पैसे कमी येते शेतकऱ्याला. मालकी काय तो काय मागणी तुमची? मकाला चांगला भाव भेटावा. हमी भावाने पण येतच नाही, ज्या भावाने घेते त्या भावानेच खाली करून जावं. काय नुकसान होत त्यामुळे? त्यामध्ये भरपूर नुकसान आहे ना. मग आता 200-300 रुपये तर कमीच आहे, 200 रुपये तर कमीच जाते ना. तुम्ही मार्केटकडे मागणी करत नाही? मार्केटकडे मागणी करू काय, आंदोलन करावं लागेल. पण आंदोलन केल्यावर रस्ते वाहने. मग मार्केटची यंत्रणा राबवते ज्यावेळेस तुमचा लिलाव सुरू असतो ते मावशी मोजणं वगैरे करत नाही? मार्केटकडे तशी काही सोय नाही. शासकीय मका खरेदी केंद्राबाबत बाजार समिती प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांनी अजब तर्क दिलाय. जिल्हा मार्केटिंग अधिकारी नाशिक यांच्याकडे लेखी स्वरूपाची मागणी केलेली तशी त्याच्या प्रति संबंधितांना पण पाठवण्यात आलेलं आहे की बाजार समितीच्या आवारामध्ये मका धान्य खरेदी केंद्र चालू करण्याबाबत ची कार्यवाही त्वरित करून खरेदी विक्री केंद्र सेंटर चालू करण्याच्या अशा स्वरूपाची मागणी केलेली आहे. जागेचं कारण देत मका खरेदी केंद्र सुरू करण्यात अडचण येत असल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगितलं जात असलं तरी जिल्ह्यातील वखार महामंडळ आणि पुरवठा विभागाची अनेक गोदामं धूळ खात पडली असल्याचं वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे राज्य सरकारला खरंच शेतकऱ्यांचा मका खरेदी करायचा आहे का असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जातोय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केवळ जाहिरातबाजी न करता अंमलबजावणीवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड.